शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. हा बळीराजा ज्यावेळी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो त्यावेळेस आपण सुकाचे घास खात असतो. पण हे सुकाचं घास किंवा हे जे धान्य पिकवलं जातं ते कशा प्रकारे पिकवलं जातं, त्याचबरोबर आपण जे खातो ते चांगल्या दर्जाचं आहे का. आत्ता आपण पाहिलं कोरोनाच्या काळानंतर बरेच लोक किंवा सर्वच जण आपण आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेलो आहोत. ऑर्गॅनिक असेल, सेंद्रिय जे पदार्थ असतील त्या खाण्याकडे आपला कल जास्त आहे. पण आपण जे पदार्थ खातो ते खरोखरच ऑर्गॅनिक आहेत की नाही ती ते आपण कसं पाहिलं पाहिजे ते आज आपण इथे पाहणार आहोत. की जर शेती ऑर्गॅनिक असेल तरच तो पदार्थ ऑर्गॅनिक समजला जातो किंवा तयार होत असतो. हो, सातार जवळील सातारपासून अगदी 15 ते 16 किलोमीटर असलेल्या लिम गोवे या गावामध्ये आणि इथले जे ऑर्गॅनिक शेती करणारे श्री सचिन गोरे यांच्या शेतामध्ये आपण आहोत. त्यांनी ही जी सर्व शेती केलेली आहे, कमी क्षेत्रामध्ये आपण ऑर्गॅनिक शेती कशी करू शकतो, एका शेतामध्ये आपण अंतर्गत वेगवेगळी पिकं जास्तीत जास्त प्रमाणात कशी घेऊ शकतो, ही सगळीच माहिती आपण त्यांच्याकडून जाणणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑर्गॅनिक शेती आणि खाण्याबद्दल अन्नतत्व जे आहे त्याच्याबद्दल जागरूकता आणण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो यावर सगळीच माहिती. चला तर मग सचिन गोरे यांच्या शेतामध्ये आपण पाहूयात ही शेती कशी केली जाते, त्याचबरोबर शेतीचा या मातीचा पोत आपण कसा, याची दर्जा आपण कसा वाढवू शकतो. आपण हा मातीचा पोत पाहतोय तर खूप चांगल्या दर्जाची ही माती, ज्यावेळेस माती ही कसदार असेल तरच त्यामध्ये जे पीक घेतलं जातं ते उत्तमरित्या येतं. इथे आपण जे सगळंच पाहतोय इथली जी पिकं आहेत सगळ्याची माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार सचिन सर. नमस्कार. आपण आता पाहतोय की अनेक युवक शेतीकडे वळत आहेत, आपली जी शेती आहे ती चांगले सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आपण जास्तीत जास्त क्षेत्र जरी नसेल तरी आपण ऑर्गॅनिक शेती कशी करू शकतो, आज सर्व माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपली ओळख करून द्या. माझं नाव सचिन विठ्ठल गोरे, मी प्रॉपर लिम गोव्याचा आहे. मी नैसर्गिक शेती करतोय. शेती करत करत दुसरे आणखीन काही कामं समाजसेवासाठी करतोय. अखिल भारतीय गोसेवा संघाचा अध्यक्ष आहे मी आणि माझी आकाशवाणीवर, सातारा आकाशवाणीवर नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती याच्याबरोबर भरपूर मुलाखती पण झालेल्या आहेत आणि त्याबरोबर शेती पण सेंद्रिय करतोय. त्याबरोबर उत्पादने आहेत जे पिकवतो शेतामधले, जे ऊस हळद हे पिकवतो त्याचे उत्पादने बनवून शेतकऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचवतो. शेतीचं स्वरूप आणि थोडीशी माहिती आम्हाला सांगा. नमस्कार. आपण पहिली शेती करत होतो रासायनिक शेती. रासायनिक शेतामध्ये उत्पन्न निघायचं पण कुटुंब भागत नव्हतं तरी पण, कारण सोसायटी कर्ज हे प्रत्येक वर्षी येतच होत आणि शेतीला खतं घालून सुद्धा शेती जमीन ही कसदार नव्हती राहिली. रासायनिक खतांचा वापर जास्त झाल्यामुळे जमीन ही कडक झालेली आपली. पण आपण पुन्हा विचार केला की आपण नैसर्गिक शेती केली पाहिजे, कारण विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. मग ऑर्गॅनिक शेतीच करावी असं तुम्हाला का वाटलं? अन्न हे विषमुक्त खाल्लं पाहिजे, कारण जे आजार व्हायला लागलेत आता भरपूर प्रमाणामध्ये व्हायला लागलेत आणि शुगर ब्लड प्रेशरचा पेशंट प्रत्येक घरामध्ये आहे. आपण विचार केला की पुढची पिढी जी आहे ती तरी चांगली व्हावी म्हणून शेतीकडं, नैसर्गिक शेतीकडे वळालं आणि गाई घेतल्या. गाई घेतल्यानंतर शेती तशी करायला सुरुवात केली पण पहिल्या वर्षी खूप चुकीचा रिझल्ट आला. पहिले 3 वर्ष उत्पन्न तेवढं निघालं नाही आपल्याला, कारण ज्यावेळेस नैसर्गिक शेती करतो त्यावेळेस उत्पन्न हे कमी असतं, कारण कर्ब हा पूर्ण संपलेला असतो शेतातला. कर्ब नसल्यामुळे शेती काय तेवढे प्रमाणात उत्पन्न देत नाही, कारण आपण त्या पद्धतीत जरी जीवामृत वगैरे वापरलं तर तसे रिझल्ट येत नाहीत आपल्याला. पण आपण ज्यावेळेस 3र्या वर्षी हेच अशीच शेती करत राहिलो आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालं आणि पिकं पण चांगली होतात. आता
हे जे रासायनिक शेतीचं ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही रूपांतर केलं याला कालावधी किती लागला? साधारण 3 वर्ष तरी गेलेत मला. 3 वर्ष तरी? 3 वर्ष. पण भरपूर प्रमाणामध्ये जीवामृतचा वापर केलाय आपण. जीवामृत, घनामृत, दशपर्ण्यार्क पिकाला कीडनाशक असायचं. याचं तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कुठं मिळालं आणि कसं सुचत गेलं? युट्यूबला मी थोडासा अभ्यास केल्यानंतर सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती त्यांचं एक त्या तत्वावर त्यांची पण कामं केली मी थोडी. आणि ताराचंद बेलजी आहेत त्यांची पण काय फॉलो युट्यूबला आहेत. तर त्यातले जे काय मला जे योग्य वाटते त्या गोष्टी मी करत राहिलो. जास्तीत जास्त जीवामृतचा वापर केल्यानंतर काय रिझल्ट येतात हे जाणवलं मला. जीवामृत मध्ये नेमकं काय काय असतं म्हणजे जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना ही माहिती होण्यासाठी खूप गरजेची गोष्ट. जीवामृत मध्ये भरपूर प्रमाणामध्ये गायीच्या गोमूत्रामध्ये 1000 पटीनं जीवाणू आहेत. ते अपडेट करावं लागतात आपल्याला. त्यासाठी गोळ, बेसन पीठ आणि शेण आणि बांधावली एक मूठ माती लागते. ते सलग 3 दिवस क्लॉकवाईज हलवून आपण ते जमिनीमध्ये वापरायचे. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही ज्या वेळेस रासायनिक शेतीचं ऑर्गॅनिक मध्ये रूपांतर करताना पहिल्यांदा तुम्ही गायी घेतल्या आणि गायी घेतल्यानंतरच मग गायीपासूनच जे शेण, गोमूत्र असेल याचा वापर करून तुम्ही तो शेतीसाठीच उपयोग करायला लागले. मग तुमच्या गायी वगैरे किती आहे त्याचा? गायी आता माझ्याकडे 9 गायी आहेत. भरपूर गाय आहेत कारण मला तेवढ्या पाहिजे होते मी तेवढ्या ठेवल्यात आता. कारण या शेतीमध्ये गायी खूप महत्वाची आहे. कारण गायी जर असेल तर तुम्ही शेण गोमूत्र बाहेरून आणायची गरज लागत नाही. आणि जर स्वतः आपण जर असल्या आपल्या गायी असतील तर आपल्याला ते वापरायला सोपं पडतं. आणि ज्यावेळेस आपण जीवामृत वगैरे वापरतो, पहिले शेती करताना लोक खतं वापरायचे, मी सुद्धा वापरलेत. पण खतं पुरवायचं काम कोण करतं? तर जीवाणू करतात. आपण रासायनिक खतं टाकतो त्यावेळेस जीवाणू ते मरून जातात. हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण आता जीवामृत वापरताना जीवाणू तयार आहेत आणि तेच जीवाणू आपले शेतातले पिकाला अन्न पुरवायचं काम करतात. यामध्ये अंतर्गत पिकं तुम्ही किती घेता? ही तुमची शेती नेमकी किती आहे? याच्यात आता इथं माझी 1 एकर शेती आहे. सर्व मिळून माझी 3.5 एकर शेती आहे. तर याच्यात आंतरपिकं मी सहजीवन करणारी पिकं घेतो. स्पर्धा करणारी पिकं घेत नाही. म्हणजे जे मुख्य पीक आहे त्या पिकाला योग्य त्या ऋतूमध्ये जे आहेत पिकं तीच पिकं घेतो. आता ह्याच्या ऊसामध्ये भैमुंग घेतलाय, चवळी घेतली आहे, झुडपी चवळी आहे, पालक घेतलाय, मका घेतली आहे. पक्षी थांबासाठी मका खूप महत्वाची आहे कारण ज्यावेळेस पक्षी शेतात येतात तर आपण हे नैसर्गिकरित्या पक्षी थांबा होतो याचा. म्हणजे पक्षी जर त्या मक्याच्या झाडावर जर बसला तर कीड बसून लगेच घेऊ शकते. म्हणजे ती आळी जी आहे पक्षी खाऊन जातो. म्हणून ही मका खूप महत्वाची आहे शेतामध्ये. त्याच्यात झेंडूची पण काय फुलाची झाडं आहेत, गवारी आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे. ही की आधी पिकं घेतलेली आहेत मी. मी थोड्या दिवसात ती घरात लागणाऱ्या ज्या गोष्टी होतात खर्च भागला जातो त्यातून उत्पन्न घरापासून सुरुवात होते. म्हणून जेवढी पिकं मी घेता येईल तेवढी. आता ह्या ऊसामध्ये 11 पिकं घेतलेली आहे. कारण मुख्य पीक तर चांगलं आहे त्याबरोबर बाकीची पण पीक आपल्याला घरातले खर्च भागून जातो. घरातलं भागून जी भाजी वगैरे येते मग ती तुम्ही कसं मार्केट? याचं मार्केट मी सातारमध्ये माझे काही ओळखीचे आहेत किंवा शाळा आहेत. सातारमध्ये पोलीस स्टेशन आहे, तालुका कृषी अधिकारी विभाग आहे. याच्यामध्ये माझ्या ओळखीच्या झाल्यामुळं मी भाजीची टेस्ट एकदा दिलेली आहे. आता माझी विचारत पण नाही की कशी तुझी काय दर सांगतात लगेच घेऊन जातात. फक्त 1 तासामध्ये लगेच सातारमध्ये विक्री करून सुद्धा येतो मी. खूप छान. आपण बरेचदा विचार करतो की आपण इतर ज्या भाज्या पाहतो की ज्यांच्यावर खताचा मारा खूप झालेला आहे ती आपण अगदी 2 रुपये गड्डीने सुद्धा विकली जाते. पण ज्यावेळेस ही जी ऑर्गॅनिकचे जे भाजी असते ती 2 पैसे जास्त किमतीची असते. पण त्याच्या मागचे जे कष्ट असतात आणि त्याच्यातून मिळणारी जी सात्विकता असते आपल्या आरोग्यासाठी जे गरजेचं असतं ते खूप अन्नतत्व यामध्ये आहे. तर सर तुम्ही जी पिकं घेता याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणती पिकं की जी खूप आपल्या प्रत्येक घरामध्ये खूप उपयोगी असतात अशी कोणती पिकं तुम्ही घेता? आता आम्ही ऋतूप्रमाणे बघितलं तर ज्वारी घेतोय. ज्वारीमध्ये मी हरभरा पण थोडा केलेला. ज्वारी घेतलेली ती ऊसामध्ये घेतलेली. ऊस माझा पीक आहे तिथं तर दुसऱ्या ठिकाणी आहे. तर ते ऊसामध्ये मी वरंब्यावर ज्वारी घेतली. 5 पोती ज्वारी झाली 15 गुंठ्यामध्ये.
अरे वा, खूप छान. कणीस खूप मोठं होतं त्याचं. दुसऱ्या एका शेतामध्ये गहू घेतला. गहू माझ्याकडे तीन प्रकारचे गहू आहेत. काळा गहू आहे, शुगर फ्री गहू आहे आणि काळी कुसळी. हे जतन केलेले नैसर्गिक जुने बियाणे आहेत, ते माझ्याकडे साठवून ठेवलेले आहेत. खूप महत्वाची गोष्ट आहे. आताच्या काळात आपण गव्हाचे खूप वेगवेगळे प्रकार पाहतो, पण जी आपली जुनी परंपरागत जी पिकं होती ती आता खूप कमी पाहायला मिळतात. आता सरांनी दोन तीन प्रकारचे, जे शुगर फ्री असेल, कुसळीचा गहू असेल किंवा काळा गहू असेल, तो आपल्या नेहमीसारखाच उपयोगाला येतो. पण ते जे अन्न आपण त्याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण झिरो आहे, कमी आहे, ग्लुटेन नाहीये, त्यामुळे चवीला पण छान आहे. चपाती खूप छान होते, आरोग्यासाठी खूप छान. आणि ज्यांना बीपी डायबिटीज असते सर्वांसाठी चांगला आहे. शुगरच्या पेशंटसाठी ते शुगर फ्री सुद्धा चांगला आहे, काळा पण गहू चांगला. मग याची सर तुम्ही विक्री करता का? हो करतो. जर आता नाही का आधी ऍडव्हान्स बुकिंग घेतो आधी पुढच्या वर्षीचं, कारण आता ह्या वर्षीचं झालेलं आहे माझं. म्हणजे प्री बुकिंग आधीच घेतलं जातं. तुम्हाला कुणाला अगदी आरोग्याबद्दल किंवा बीपी शुगरचे काही पेशंट असतील आपल्या घरामध्ये, तर त्यांच्या आरोग्य जपण्यासाठी आपण सरांशी कॉन्टॅक्ट करून आपण हे त्यांचं जे गहू असेल किंवा इतर पिकं असतील तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. सरांना अजून बरीच माहिती त्यांच्याकडून आपल्याला घ्यायची आहे. ऑर्गेनिक उत्पादनासाठी जी आवश्यक असं हे माती, कसदार माती जी लागते ती तुमची अगदी चांगल्या प्रकारे तयार झाली आहे हे तुम्हाला कधी लक्षात आलं? ऍक्च्युली शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी काय, शेताला आलं तर पीक नाही बघितलं पाहिजे, पहिल्यांदा माती बघितली पाहिजे. माती कशी आहे, मातीतला कर्ब किती आहे, तर तुम्ही किती काम केलंय मातीसाठी, त्यावेळेस तुमचं पीक जोरात येणार आहे आणि तरच शेतकरी धनवान होणार आहे. पीक बलवान शेतकरी धनवान. माती बलवान असेल तर पीक धनवान, पीक बलवानच येणार आहे ना. तर त्यासाठी आपण जीवामृतचा वापर किती करणार आहे, त्यात पण आहे त्याला हे आहे की तुम्ही अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी या दिवशी जमिनीमध्ये जीवामृत सोडलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण या दिवशी जमिनीची घेण्याची क्षमता जास्त असते. म्हणजे आपण कोणत्या अंधश्रद्धा याच्यात करत नाहीये, पण त्या दिवशी आपली जी काही अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्यावेळेस जमिनीची घेण्याची क्षमता जास्त असते, त्यावेळेस रिझल्ट आपल्याला चांगले येतात. म्हणजे तुम्ही हे प्रयोग करून पाहिलेले? प्रयोग करून बघितलं, जमीन माझी तशी चांगली झालेली आहे. पहिली पिकं माझी एवढी चांगली दिसत नव्हती, पण आता पिकांना काळू की नैसर्गिक चांगली दिसते. माझ्या शेतामध्ये गांडुळांची संख्या पण जास्त आहे, कारण माझ्या शेतामध्ये पाऊस जरी पडला तरी शेतातलं पाणी बाहेर नाही जात. शासनानं असं स्कीम राबवली की पाणी अडवा पाणी जिरवा. आपल्या शेतात गांडुळांची संख्या जास्त असल्यामुळे एका याच्यातून गांडूळ वरती येतो होलमधून, दुसऱ्या होलमधून माघारी जातो, तर ते दोन्ही होल ओपन राहतात. त्यामुळे पाणी जे पडलं जातं पावसाचं, ते शेतात मातीमध्ये मुरलं जातं. त्यामुळे पाण्याची जमिनीची टिकवून ठेवण्याची क्षमता पण चांगली राहिली. आणि कर्ब शेतातला वाढलाय माझ्या, कर्ब वाढल्यामुळे पीक चांगलं येत आहे. खूप असं बहारदार आणि हिरवगार शेत आहे, तर त्याचं सिक्रेट काय आहे, तर याचा जो मातीचा जो कस आहे, त्याची जो पोत आहे, तो खूप उत्तम दर्जाचा आहे. आणि तो सरांनी त्याच्यावर आधी मातीवर कष्ट घेतले, उत्पन्न किंवा खूप पीक घ्यावं ह्या आधीचे जे पहिले तीन वर्ष होते त्यांना त्यावेळेस अजिबात वाटलं नाही. त्यांनी मातीवर काम केलं आणि ज्यावेळेस माती चांगली सुपीक असेल तरच तुमचं जे पीक असेल ते जास्तीत जास्त उत्तमाचं येणार आहे. पहिले तीन वर्ष इतका त्रास झाला, घरातल्यांनी पण मला विरोध केला, नको सेंद्रिय शेती करू कारण उत्पन्न कमी, आपलं कुटुंब मोठं आहे, भागणार नाही आपलं, तणनाशक वापर, भांगलायला खर्च होतोय. मी सगळ्यांना विरोध करून त्या गोष्टी आतापर्यंत करत राहतोय, कारण शेती तण देई धन. आपण जर खुरप्यानं तणाचे जर काढलं केलं तर ते झाडाला इंजेक्शन दिल्याप्रमाणे आहे, म्हणून तण काढा हातानंच काढलं पाहिजे. पहिले लोक शेती करताना बैलानं शेती नांगरत होती, कारण शेती तशी जमीन चांगली होती, सुपीकता होती. आता बैल नस ट्रॅक्टर आहे तरी जमीन कडक आहे, तरी पलटी व्यवस्थित होत नाही. आपली शेती आता तेवढी
चांगली मऊपणा राहिला जमीन, खूप भुसभुशीत जमीन जाणवली। आणि आता आपण पाहणार आहोत इथं गांडूळ की जे हे शेतात सहजरित्या कसे दिसतात। आता मी तर खूप वर्षांनी पाहते, अनेक वेळा शेतात गेले पण गांडूळ आपण बघायचं पूर्णपणे विसरलेलं, कारण खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते। पण आज मी इथे खरोखरच गांडूळ पाहायला मिळाले। गोमूत्र असेल किंवा जीवामृत असेल ते कसं तयार केलं जातो, मूर घास कसा काढला जातो, हे आपण आता प्रत्यक्ष सरांकडूनच पाहणार आहोत। ही मातीची सुपीकता, हेच कसदारपणा हा खूप महत्त्वाचा असतो। ही भुसभुशीत जमीन हीच खरी ऑर्गॅनिक शेती यामध्ये आपण करू शकतो। खूप छान, इथे येऊन मलाही खूप जास्त माहिती शेतीबद्दल मिळाली, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। आता पहिलं काय व्हायचं, त्या चुनखडीमध्ये पिकच यायचं नाही व्यवस्थित, चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर फेरस कमतरता असते, फेरस मातीमध्ये फेरस कमी येतो, तिथलं पीक आहे ना ते पिवळसर येणार, त्याच्यामध्ये जास्त काळोखीपणा किती नत्रच तीर्क झालं, याच्यात नत्र स्थिर झालं। हे काय, हे देशी, हे तूर आला, तूर मका, आणि हे कणसीत येणार, मकेला कणीसीत येणार, हे देशी मका, ही मका ते हायब्रिड आहे, जपनीज मका आहे ते। आता मकेवर जास्त प्रमाणात कीड आलेली आहे, आफ्रिकन आळी नवीन आता एक मकेवर कीड आलेली, तर आता आपल्या शेतात कमी, एकदम नॉर्मल आहे, फवारणी न घेता सुद्धा त्याची मका कशी आहे। ह्याच्यातला कोंब असतो ना, ही मक आळी खाऊन टाकते, खाल्ले असे खाल्लेले, मग आपल्या शेतामध्ये तशा नाहीये, खूप रेअर आहे, कमी प्रमाण आहे। भाजी अप्रतिम होते, ही आहे चवळी, ऑर्गॅनिक चवळी आपण याला, चवळी झुडपी चवळी, देशेवाणाची झुडपी चवळी, याला वेल नसतात, याला वेल येत नाही। हे जे छोटे छोटे होल दिसतात हे गांडूळांचे होल आहेत, आणि हे होल इथे दिसतात म्हणजे इथे व्यवस्थितरित्या गांडूळ हे असतातच। इथे आपल्याला सर दाखवत आहेत नेमके गांडूळ इथे किती सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात। तर इथे गांडूळ निर्मिती ही होत असते, आणि ज्या वेळेस गांडूळ शेतामध्ये असतात तर ती जमीन आपोआपच भुसभुशीत होणार आहे, तुम्ही पाहू शकताय छोटे छोटे गांडूळ आहेत इथं, एकदम छोटे इथे। आपल्या जमिनीमध्ये गांडूळ 4 फुटाच्या खाली जातात, आणि तिथून खनिज साठा जो आहे तो, हे माती खाणारे गांडूळ आहेत, आपल्याला शेण खाणारे गांडूळ नकोत, तर जमिनीच्या 4 फुटाखाली जो खनिज साठा आहे तो वरती येऊन टाकण्याचं काम करतात हे गांडूळ, आणि एका होलमधून जातात दुसऱ्या होलमधून बाहेर येतात। तर हे पिकाला उपयुक्त सगळे घटक असणारे ही विष्ठा आहे, आणि पिकासाठी खूप चांगली आहे ती। ही अतिशय शेतीसाठी पूरक माहिती अशी सरांनी दिलेली आहे की गांडूळ ज्यावेळेस विष्ठा इथे टाकत असतं तर ती जमिनीसाठी उपयुक्त अशी ठरते, कोणत्याही प्रकारची फवारणी न करता हे निर्माण झालेलं एवढं सुंदर शेत की ज्यामध्ये अंतर्गत अशा 11 पिकं घेतली जातात की जी आपल्या घरचे असतील आणि इतर विक्रीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात। हे आहे गाईचं गोमूत्र की इथे तुम्ही इथे पाईप दिसत असेल जो सरांचा गाईचा गोठा आहे तिथूनच डायरेक्ट हे गोमूत्र इथे येतं, आणि इथे तुम्ही पाहत असाल हा पाट आहे तर इथूनच डायरेक्टली ते हे गोमूत्र याच पाटाने डायरेक्टली शेतात जाते। तुम्ही पाहू शकाल की हा जो पाट छोटासा तयार करून या शेतामध्ये पूर्णपणे कसं गोमूत्र डायरेक्टली जाईल याची व्यवस्था इथे केलेली आहे। हा अशा प्रकारे शेतीसाठी उपयुक्त असलेला मुरघास, गायींसाठी अतिशय उपयुक्त असलेला, खूप मोठ्या प्रमाणात सरांनी वर्षभर पुरेल एवढा मुरघास हा तयार करून ठेवलेला आहे। तो आता कसा बनवला जातो आपण थोडक्यात ते पाहूया। हे बेलाचं फळ आहे,
तर हे बेलाचं फळ उत्तम प्रकारचं पोटॅश तयार करतं. तर आपण हे जर केलं तयार तर शेतामध्ये पिकांसाठी पीक ज्यावेळेस भरणीला येतं त्यावेळेस हे जर वापरलं तर चांगले रिझल्ट येतात त्याचे. हे बेलाचा गर काढून आपल्याला ड्रममध्ये पॅक बंद एअरटाईट ठेवायचं आहे. विषम संख्येत घेताना घ्यायचं आहे. 3 किलो गर घ्यायचा आहे, 1 किलो गुळ आणि 5 लिटर पाणी. हे सलग 2 महिने तुम्हाला भिजत ठेवायचं आहे. साधारण 40-45 दिवस भिजत ठेवायचं आहे आणि नंतर वापरायचं आहे. फवारणीसाठी फवारणीसाठी घेऊ शकता किंवा ड्रिप मधून सोडू शकता. ओके, ते दाखवू तुम्हाला त्याचा वास कसा आहे. खूप छान वास आहे. इथे बेल फळाचा अतिशय वास येतोय खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे जर आपण शेतीमध्ये खरंच थोडस मन लावून आणि कष्ट करून जर केलं तर ऑर्गेनिक चांगल्या प्रकारची शेती आपण नक्कीच करू शकतो. ह्या सरांच्या इथे अनेक गायी आहेत, या खिलारी गायी आहेत, तुम्ही पाहू शकाल. सर हे जे लेबल वगैरे आहे त्याच्याबद्दल शासनाची गणना आहे की आपल्या गायी किती आहेत, भारतामध्ये खिलार गाई किती आहे याची गणना झालेली आहे. हे शासनानं लावलेलं आहे लेबल. या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे गाई दुधाला खूप छान आहे. हे एका दिवसाचं 8 ते 10 लिटर दूध देते. खिलार गाई जर्सी गाई आपण दुधासाठीच आणलेली आहे, पण आपल्या खिलार गाईमध्ये जर आपण काम केलं जेने वंश आपल्या इकडे ठेवले तर हे सुद्धा चांगले आहेत. आपण गाई इकडे लक्ष शेतकऱ्याची जी संपत्ती असेल तर ती ही असते ह्या गायी. आपण इथे पाहतोय खूप सधनता एखाद्या शेतीला केव्हा येते, ज्या वेळेस इतक्या सुंदर गायी असेल, खूप जास्त प्रमाणात आजूबाजूचं वातावरण एकदम सुंदर असेल. गाईचं सर तुम्ही विशेष असं सांगता की खिलार गाई मारते काही ठिकाणी असं आपल्याकडे समज असतो, पण तुमच्या गाई तर खूप शांत आणि खूप चांगल्या वाटतात. आपण गाईंना वेळ किती देतो हे खूप महत्वाचं. आपल्यामध्ये जसं चालतं की आपण जनावरांना किती वेळ देतोय, एक अर्धा तास एक तास तरी यांना दिला पाहिजे, त्यावेळेस तुमच्यावर ते रिलेशन देणार. जसं म्हणजे आपण आपल्या बाळांना जीव लावतो तसं आपण सुद्धा यांना जीव लावला तर जीव लावला ऐकतात. आता ती गाय आपण ऊट म्हणले की लगेच उठली का. गाई दूध काढताना शांत दूध काढून देतात, भाला न बांधता, म्हणजे पाय बांधून जे दूध काढतो आपण ते ह्या गायींना माझं लागत नाही. आपण मांडी घालून दारू दूध काढतो. याचं तूप पण बनवतो आपण वैदिक पद्धतीमध्ये. संपूर्ण दूध रात्रीचं त्याच्यामध्ये विरजण टाकतो आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्याचं तूप काढतो. आणि खिलार गायचं शांत आणि चपळता जे पाहिजे असेल ना तर हे खिलारच. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चपळ खिलारच. आणि आपल्या मुलांना पण तेच दूध पाहिजे. असं म्हणजे आपण आता पौष्टिकता, शाकाहार किंवा अन्न तत्व याच्याबद्दल जर जागृत झालाच असाल तर मला वाटतं की आपण जे प्रॉपर जिथं अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात ती शेती मुळात ऑर्गॅनिक, त्याचबरोबर ह्या ज्या खिलार गाई असेल, देशी गाई असेल, यांचंच आपण दूध तूप जर खाल्लं तर आपलं आरोग्य नेहमीच उत्तमाचं राहील. आपण म्हणायचो पूर्वीची लोक खूप जास्त आयुष्य जगतात, तर त्याचं सिक्रेट किंवा रहस्यच हे होतं की ते चांगल्या प्रतीचं अन्न खात होते. आता आपल्याला पुन्हा आपण जर अन्नाबद्दल जागृत झालो, आरोग्याबद्दल जागृत झालो, तर मला वाटतं आपण उत्तमाचं अशा प्रकारचं अन्न नक्कीच खाल्लं गेलं पाहिजे. सर मला तुम्ही मागाशी बोलताना म्हटलात की कितीतरी बाहेर गावची लोक तुमची शेती पाहण्यासाठी आलं होतं. आपल्याकडे नैसर्गिक शेती करतोय आपण, आपलं शेत आहे रोडच्या बरोबर तर खिलार गाय बघूनच काही लोक इथं थांबतात शेती बघायला की नैसर्गिक शेती करतात इथं गाय जास्त आहे. आपल्या नैनितालवरून काही शेतकरी पण आलेले की सेंद्रिय शेती करतात, बाहेरचे बाहेरून पण काही शेतकरी आलेले. म्हणजे अनेक लोक एक मार्गदर्शन म्हणून सरांकडे आता पाहिलं जात आहे. सातारा असेल, सातारच्या आजूबाजूचे जे अनेक युवक शेतकरी असतील, नवीन शेतकरी असतील, ज्यांना ऑर्गॅनिक शेती करायची आहे, ती लोक सरांकडे येतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात. आणि खरोखरच इथे कमी जागेमध्ये पण खूप चांगल्या प्रकारचं
शेती सरांनी केलेली मला दिसून येते. सर तुम्ही त्याचबरोबर इथे ऊस हाडत घेतलेली हो, त्याचं उत्पन्न कसं? आपण ऊस जो आहे तो शेती काय शेतकरी काय करतो, त्याचा शेतकरी आहे पिकवायचं शेतकऱ्याला माहिती आहे पण विक्री करता येत नाही कारण लाज वाटते. आपण काय करतोय, आपण शेतातलं पिकवलेलं जे आहे ते दुसऱ्याच्या ताब्यात विकायला देतो. मी माझं शेतातलं प्रत्येक गोष्ट विक्रीसाठी स्वतः तयार होतोय पहिल्यांदा, आणि विकायला ज्यावेळेस मी जर गेलो तर मी विक्री चांगली होते. आत्ताचा जो माझा ऊस आहे हळद आहे, ऊससुद्धा मी काय करतो कारखान्याला देत नाही. ऊसाचा आपण संपूर्ण ऊस स्वतः तोडून आपण गुराळा घेऊन जातो आणि तिथून गुळ बनवून घेतो आणि तो गुळ आपण शेतकऱ्यांना जो आहे ग्राहक तिथपर्यंत पोहोचवतो. कारण गुळ आपल्याला चांगला, कारण आपण शेतामध्ये कोणतेही तणनाशक कीटकनाशक वापरले नाही, कोणतेही रासायनिक खतं वापरलेली नाही. खतं न वापरल्यामुळेच जे पीक जे घेतलेलं आहे ते पूर्ण नैसर्गिक आहे, त्यामुळे त्या गुळाची क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे सरांकडं जे त्यांनी पिकं घेतलेली आहेत तेच त्यांचं प्रोडक्ट आपोआपच तयार झालेलं आहे आणि ते पूर्णपणे नैसर्गिकरित्या आणि ऑर्गॅनिक पद्धतीने तयार झालेलं आहे. मग तुमचं हळद असेल, ऑर्गॅनिक गूळ असेल, हा सेंद्रिय पूर्णपणे ऑर्गॅनिक असलेला भाजीपाला असेल आणि देशी गाईचं खिलर गाईचं तूप असेल, हे प्रोडक्ट स्वतः सर शेतीतही एवढा वेळ देऊन स्वतःच त्याचं प्रोडक्शन करून आणि ते विक्रीसाठी एक व्यावसायिक आणि एक उद्योजक, म्हणजे एक शेतकरी आणि उद्योजक दोन्ही गोष्टी आणि दोन्ही क्वालिटीज सरांकडे आहेत. तर मला आज खूपच आनंद झाला की सरांनी यातली प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थितरित्या या आपल्या सर्वांसाठी सांगितलेली आहे. त्यांचे हे जे सगळे प्रोडक्ट आहेत, तर मी सरांचा नंबर तर इथे देणारच आहे, तर तुम्ही सरांशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शेतीविषयी कोणतीही माहिती हवी असेल, तुम्हाला काही माहिती यांच्याकडून घ्यायची असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही सरांशी नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद सर. नमस्कार. सचिन गोरे सरांनी आपल्या शेतामध्ये जी हळद घेतली असेल त्याची हळद पावडर, ज्या खिलार गाई असतील त्याची शुद्ध देशी तूप तयार केलेलं आहे, जो ऊस घेतला त्याचं अशा प्रकारे हे ऑर्गॅनिक गूळ तयार केलेलं आहे, गूळ कँडी असेल, काकवी असेल, असे पदार्थ त्यांनी स्वतः तयार करून मार्केटमध्ये स्वतः उद्योजक व्हायचं ठरवलेलं आहे. तर हे सर्व प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला सरांचा नंबर हा घेऊ शकता, तो पाहू शकता आणि त्यांच्याशी संपर्क नक्कीच करू शकता.